मला त्याच्याबद्दल विचार करण्याच्या करता 2 ते 3 दिवस द्या. मी तो विचार 2 ते 3 दिवसामध्ये करतो. ती पण कुठल्याही राजीनामा देण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टीच्या करता 2-3 दिवस द्या. त्याच्यामुळे हे आव्हान मी साहेबांच्या वतीनं या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना त्या ठिकाणी करतो. पवार साहेबांच्या राजकीय जीवनामध्ये काम करत असताना पवार साहेबांनी 78 सालापासून पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नेहमीच सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांना आपलंस करण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पण देशभरातनं त्यांच्याशी संपर्क साधतायत, फोन करतायत. आमच्या देखत पण अनेकांचे फोन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं की सध्या काही माझे सहकारी इथं समोर बसलेले आहेत आणि त्याच्यामुळे आपण उशिरा याबद्दल बोलू, तुम्ही माझ्याशी संध्याकाळी 7-7:30 फोन करा, असं त्यांनी अनेकांचे वेगवेगळ्या राज्यांच्या नेत्यांचे आणि दिल्लीतनं फोन येत असताना त्यांना सांगण्याचं काम पवार साहेब करत होते. मात्र साहेबांनी सगळ्यांना कुठलाही टोकाचं पाऊल कार्यकर्त्यांनी उचलता कामा नये. कुठेही ज्याच्यातनं पवार साहेबांना वाईट वाटेल, पवार साहेबांना दुःख होईल अशा पद्धतीचं काम पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, सहकाऱ्यांनी करता कामा नये. आई निरोप पवार साहेबांनी दिलेला आहे. म्हणून माझी पत्नी आणि कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीनं स्वतःचं मतप्रदर्शन त्या ठिकाणी केलं, भावनिक झाले, त्याच्यामध्ये आपली आपली भूमिका मांडली, ती सगळी ऐकून घेतल्यानंतर पवार साहेब आम्ही सगळ्यांनी सांगितलं की साहेब आता तुम्ही सिल्वर ओकला जा. आणि पवार साहेब सिल्वर ओकला गेले तरी देखील कार्यकर्ते इथं उठायला तयार नव्हते. आणि पवार साहेब गेल्यानंतर 2 तासांनी आम्ही काही जण सिल्वर ओकला गेलो. सिल्वर ओकला गेल्यानंतर आम्ही सगळ्यांनी, त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेब होते, प्रफुल्ल पटेल होते, दिलीप वळसे पाटील होते, त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, विद्याताई चव्हाण, वंदनाताई चव्हाण, रोहित पवार, चेतन तुपे, शेखर निकम, अशोक पवार, असे अनेक मान्यवर तिथं जमलेले होते. आम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना काय कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागातनं काय फोन येत आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. ते ऐकून घेतल्यानंतर पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं की मी आता तुमचं आणि यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये जे काही आयसी सेंटरला कार्यकर्त्यांनी सांगितलेलं सगळं ऐकून घेतलेलं आहे. मला त्याच्याबद्दल विचार करण्याच्या करता 2 ते 3 दिवस द्या. मी तो विचार 2 ते 3 दिवसामध्ये करतो आणि नंतर माझी भूमिका स्पष्ट त्या ठिकाणी सांगतो. परंतु तोपर्यंत इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उठलं पाहिजे. त्यांनी जे काही नाश्ता पाणी किंवा जेवण करायचं असेल ते केलं पाहिजे. अजिबात कुणी त्या बाबतीमध्ये उपाशी पोटी राहण्याचं कारण नाही. हे त्यांनी पण माझं ऐकलं पाहिजे. मी ज्यावेळेस त्यांचा ऐकण्याचा विचार करतो त्यावेळेस त्यांनी पण माझं ऐकलं तरच मी याबद्दलचा विचार करीन. आणि महाराष्ट्रातनं समजा उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षांनी, तसंच बुलढाणा जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादीचे, तसंच आमदार अनिल भाईदास पाटील अशा काही लोकांचे राजीनामे दिले असं त्यांनी जाहीर केलेलं आहे. पवार साहेबांनी सांगितलं की अजिबात कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, महिला अध्यक्षांनी, कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्याचं कारण नाही. राजीनामा त्यांनी देता कामा नये. त्यांनी जर राजीनामा दिला तर ते मला वाईट वाटेल. आणि आमदारांनी, खासदारांनी पण कुठल्याही राजीनामा देण्याचं कारण नाही. या सगळ्या गोष्टीच्या करता 2-3 दिवस द्या. त्याच्यामुळे हे आव्हान मी साहेबांच्या वतीनं या मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये असणाऱ्या लाखो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, सहकाऱ्यांना त्या ठिकाणी करतो. आणि अजूनही तिथं काही जण बसलेले आहेत, चर्चा वेगवेगळ्या चालू आहेत. साहेब सगळ्यांचं ऐकून घेत आहेत आणि साहेबांनी मात्र सांगितलं मला सगळं ऐकून घेतल्यावर 2 ते 3 दिवस लागतील. देशाच्याही वेगवेगळ्या भागातनं जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत, जिथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सहकारी आहेत,
त्यांचेही फोन येत आहेत आणि इतर वेगवेगळ्या